मागील दोन व्हिडिओज मध्ये आपण दिलेल्या नंबर्सचे स्क्वेअर्स कसे करायचे आणि स्क्वेअर रूट कसे काढायचे याच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स बघितल्या, त्यावर बेस्ड एक्झाम्पल्स बघितले. आज आपण स्क्वेअर रूट वर बेस्ड असलेले काही ट्विस्टेड एक्झाम्पल्स, आपल्याला थोडे ट्विस्ट करून दिलेले कोड्यात टाकणारे एक्झाम्पल्स आज आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 बघा. इफ आपल्याला दिलेलं आहे 256 मल्टिप्लाइड बाय 196 इज इक्वल टू 50176, देन स्क्वेअर रूट ऑफ दिस नंबर. बघा, स्क्वेअर रूट ऑफ 50176 काढायचे आणि 50176 चे फॅक्टर्स आपल्याला दिलेले आहेत 256 मल्टिप्लाइड बाय 196, याचेच हे फॅक्टर्स आहेत, बरोबर आहे. आणि हे दोन्ही कम्प्लीट स्क्वेअर असलेले नंबर्स आहेत. 256 कशाचा स्क्वेअर आहे? 16 चा, आणि 296 कशाचा स्क्वेअर आहे? 14 चा. लक्षात येते? आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच आपलं आन्सर असणार आहे, या नंबरचा स्क्वेअर रूट असणार आहे. लक्षात येते? 16 चोक 64 हत्याले 6, 16 एक 16 आणि 6 आपल्याला करायचे 22, म्हणजे 224 हे आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथे डिव्हिजन करायचे, डिव्हिजनसाठी दिलेले नंबर्स ते मी असे लिहून घेते. बघा, पहिला नंबर आहे 20.449 आणि डिव्हायडेड बाय दुसरा नंबर आहे 12.1. या दोन नंबर्सचं डिव्हिजन करायचे, दोघांचंही स्क्वेअर रूट आहे, मग आपण कॉमन स्क्वेअर रूट काढायचं आणि त्या कॉमन स्क्वेअर रूट मध्ये हे दोन नंबर्स लिहायचे. आता लक्षात घ्या, मॅक्झिमम डेसिमल पॉइंट न्यूमरेटर मध्ये जर मला याचे सर्व डेसिमल्स काढायचे असतील तर मला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 1, 2, 3 स्थळ आहेत, म्हणजे एकावर 3 0, याचाच अर्थ 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच नंबरने मला डिनॉमिनेटर मध्ये पण मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय केल्यावर याचा डेसिमल पॉइंट निघून जाईल आणि 20449 असा न्यूमरेटर मिळेल. डिनॉमिनेटर मध्ये काय होईल बघा, हा जो डेसिमल पॉइंट आहे तो एक घर शिफ्ट होईल या एका झिरो मुळे आणि उरलेले 2 झिरोज त्या नंबरवर येणार आहेत. 121 वर 2 झिरोज येतील. आता आपल्याला स्क्वेअर रूट काढायचंय. हा जो नंबर आहे त्याचे फॅक्टर्स दिलेत बघा, आपल्याला काय फॅक्टर्स दिलेत, 121 मल्टिप्लाइड बाय 169 आणि डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला दिसतोय 121 00, तर 121 मल्टिप्लाइड बाय 100 असं आपण लिहूया. लक्षात येते? हा 121 कॅन्सल झाले, स्क्वेअर रूट ऑफ 169 डिवाइडेड बाय 100 करायचे. 169 चा स्क्वेअर आला 13 आणि 100 चा स्क्वेअर आला 10. 13/10 हाच नंबर आपल्याला डेसिमल मध्ये 1.3 असा लिहिता येतो, म्हणजे यातला सेकंड अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आपण लिहून घेऊया दिलेले एक्झाम्पल. 0.04 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 0.2025. हा जो 2025 हा नंबर आहे तो कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे किंवा या नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचंय. हा जो फर्स्ट पार्ट आहे तो आपण आहे तसाच लिहूया. या 25 च्या ऐवजी 5 लिहायचे. 20 चे असे फॅक्टर्स पाडायचे की कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स असले पाहिजे. 4 5 20 आणि त्यातला जो लहान फॅक्टर आहे 4 तो आपल्याला लिहायचा आहे. आणि इथे 4 स्थळ असतील तर त्याचे स्क्वेअर रूट काढताना किती स्थळांनी डेसिमल पॉइंट लिहायचे? 2. आता या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. बघा, 0.04 प्लस 0.45 ऍडिशन होणार आहे 0.49 आणि या 0.49 स्क्वेअर रूट काढायचंय आपल्याला 7. इथे 2 स्थळ असतील तर स्क्वेअर रूट मध्ये एका स्थळाने डेसिमल द्यावं लागेल, म्हणजे 0.7 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया. अतिशय सोपा प्रश्न आहे. स्क्वेअर रूट ऑफ 24 हे दोन्ही नंबर आपण एकत्र लिहूया, कारण दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे. 24 मल्टिप्लाइड बाय 216 चे फॅक्टर्स पाडूया 6 into 4, कारण 216 इज अ क्यूब ऑफ 6, म्हणजे 6 into 6 into 6
याच्यामध्ये स्क्वेअर रूट काढण्याची अतिशय सोपी पद्धत, हे दोन वेळा सहा आहेत त्याच्याऐवजी एक वेळा लिहायचे, हे जे दुसरे दोन वेळा सहा आहेत त्याच्याऐवजी एक वेळा लिहायचे, आणि चाराचा स्क्वेअर रूट घ्यायचा दोन. मल्टिप्लिकेशन बघा, साई साई छत्तीस, छत्तीस दुणे बहात्तर, म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर येणार आहे बहात्तर, 72. अशा प्रकारे सॉल्व्ह करता येतं. इथे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागले. मुद्दा मी हे एक्झाम्पल घेतलंय, स्क्वेअर रूट ऑफ 80 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 180. हा जो 80 आणि 180 आहे यांचं मल्टिप्लिकेशन जास्त सोपं आहे. बघा तुमच्या लक्षात येईल, 80 मल्टिप्लाइड बाय 180 यातला जो 18 अठ्ठे करायचे आहेत आपल्याला, 144, आणि हे दोन एक आणि एक असे दोन शून्य येणार आहेत त्याच्यावर, आणि 144 इज अ परफेक्ट स्क्वेअर, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट काढणं जास्त सोपं आहे. 144 स्क्वेअर रूट 12, आणि हे दोन झिरो आहेत, स्क्वेअर रूट काढताना एक झिरो द्यायचं आहे, म्हणजे 120 असं आपलं आन्सर येणार आहे. फोर्थ अल्टरनेटिव्ह इज अवर करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे प्रत्येक वेळी फॅक्टर्सच पाडले पाहिजेत असं काही नाहीये. जेव्हा तुम्हाला मल्टिप्लिकेशन सोपं असेल तेव्हा तुम्ही ही मेथड सुद्धा वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अतिशय सोपा आहे, आपल्याला मांडणी बघूनच आपण घाबरतो. मी ते एक्झाम्पल मुद्दाम लिहून घेते इथे. सुरुवात करताना इथून सगळ्यात आतमधल्या स्क्वेअर रूटने करायची, जो सगळ्यात आतमध्ये आहे त्याने करायची आहे. बघा, स्क्वेअर रूट ऑफ 81 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9. आता हा स्क्वेअर रूट आधी करायचा, 16 प्लस 9 ऍडिशन होणार आहे 25, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 मिळाले आपल्याला, आणि या स्क्वेअर रूट ऑफ 25 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 5, आणि 4 प्लस 5 इज इक्वल टू 9, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 9 विच इज इक्वल टू 3. अशा प्रकारे करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे 3, आणि आपल्याला असं स्टेप बाय स्टेप जायचंय, आतल्या सगळ्यात आतमधल्या स्क्वेअर रूट पासून बाहेर जायचं. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स बऱ्याच वेळा परीक्षेला येतात. हे पण तसंच आहे, फक्त याच्यामध्ये मायनस साइन्स आहे. आपण करूया हे एक्झाम्पल. बघा, स्क्वेअर रूट ऑफ 49 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 196 मायनस, मी आता याचं उत्तरच लिहिते, 729 चा स्क्वेअर रूट, 729 हा स्क्वेअर रूट येणार आहे 27, बरोबर. आता 196 मायनस 27 करायचे, किती येतात बघा, 169 येतील, लक्षात येते. आणि ह्या 169 ला परत स्क्वेअर रूटचा साईन आहे, आपण विसरून जातो. बघा, 169 चा स्क्वेअर रूट काढायचे विच इज इक्वल टू 13. आता या दोघांचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचंय, सबट्रॅक्शन करूया. इथे 9 किती येत आहे, सबट्रॅक्शन 36, आणि स्क्वेअर रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6. आपलं थर्ड अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये करेक्ट आहे, आन्सर आहे 6. तुम्ही दोन्ही एक्झाम्पल्स बघितले असतील, अतिशय सोपे आहेत, फक्त आतल्या स्क्वेअर रूट कडून बाहेर जायचंय हे लक्षात ठेवा. आता आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करूया. त्याच्यासाठी मी ह्या आधीचे प्रश्न पुढे पुसतीये, म्हणजे आपल्याला जागा होईल सोडवण्यासाठी. बघा, हा क्वेश्चन आपण लिहून घेऊया फळ्यावर. 1 प्लस 29 अपॉन 196 इज इक्वल टू 1 प्लस x अपॉन 14. हे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं आपल्याला करायचंय. इथे 196 हा डिनॉमिनेटर आहे याचा, या 196 ने या 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल, तरच आपल्याला या दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर 196 होईल. 196 प्लस 29 करायचे विच इज इक्वल टू 1 प्लस x अपॉन 14. या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. ऍडिशन किती येते बघा, 225 ऍडिशन येते, ऍडिशन येते 225 डिवायडेड बाय 196 इज इक्वल टू 1 प्लस x अपॉन 14. याचा स्क्वेअर रूट काढायचा, 225 चा स्क्वेअर रूट 15, 196 चा स्क्वेअर रूट 14 इज इक्वल टू 1 प्लस x अपॉन 14. आपण आपलं थोडं गणित सोपं करूया, या प्लस 1 ला इकडे आणूया. 15 अपॉन 14 मायनस 1 इज इक्वल टू x अपॉन 14
चौदह एक्के चौदह म्हणजे 15 मायनस 14 डिवाइडेड बाय 14 इज इक्वल टू एक्स अपॉन 14. या दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे 1. 1 अपॉन 14 इज इक्वल टू एक्स अपॉन 14. हे दोन्ही इक्वल आहेत, डिनॉमिनेटर तर सारखेच आहेत, याचा अर्थ न्यूमरेटर पण त्यांचे इक्वल असले पाहिजेत. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 1. एक्स इज इक्वल टू 1 हा आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. आता आपण या क्वेश्चन कडे जाऊया, क्वेश्चन नंबर 9. याच्यामध्ये बघा 625 आणि 1875 असे मोठे नंबर दिलेले आहेत आणि ते परफेक्ट स्क्वेअर नाहीयेत. बरोबर, ते परफेक्ट स्क्वेअर नाहीयेत. आपण 675 हा नंबर पण लिहून घेऊया आणि खाली 1875 हा नंबर लिहून घेऊया. आपण त्याचे उभ्या मांडणीने फॅक्टर्स पाडायला सुरुवात करूया. इथे 5 ने डिव्हाइड केलं तर काय होईल बघा, 5 एक 5 एक उरला, 5 दुणे 5 त्री 15, 2 उरले 5 5 25. परत 5 ने डिव्हाइड करायचे, काय येतंय बघा, 5 दुणे 10, 5 7 35. याच्यामध्ये 9 हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे, त्याला घेऊया. 9 3 27, 3 1 3. अशा प्रकारे आपल्याला फॅक्टर्स पडतात. परफेक्ट स्क्वेअर असलेले फॅक्टर्स जास्त लक्षात घ्यायचे. आता याचे आपण 5 ने सुरुवात करूया. 5 3 15, 3 उरले, 5 7 35, 2 उरले, 5 5 25. परत 5 ने 5 7 35 उरले किती, 2, 5 5 25. 75 मध्ये परफेक्ट स्क्वेअर आहे 25. 25 3 75 बरोबर, आणि 3 1 3. याच्यामध्ये बघा परफेक्ट स्क्वेअर आहे 25 × 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे मी याचे फॅक्टर्स कसे लिहिते बघा, याच्या समोरच लिहिते मुद्दा, आपल्याला इथे लिहायला नको. 5 × 5 किती झाले, 25 मल्टीप्लाइड बाय 9 मल्टीप्लाइड बाय किती आहे, 3. आणि हा जो खालचा डिनॉमिनेटर आहे त्याचे फॅक्टर 5 × 5 किती होतात, 25 मल्टीप्लाइड बाय 25 आहेत परत, आणि मल्टीप्लाइड बाय किती आहे, 3. आपण असे फॅक्टर्स काढल्यानंतर हा जो 3 हा फॅक्टर आहे तो आपोआपच कॅन्सल होऊन जातो. त्यानंतर 25 25 कॅन्सल होत आहेत, राहतं काय 9/25. आणि 9/25 चा स्क्वेअर रूट काढायचे, विच इज इक्वल टू 3/5. म्हणजेच आपलं सेकंड अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. लक्षात येते, तुम्ही फॅक्टर्स पाडताना प्राइम फॅक्टर्स पण पाडू शकता, नंतर त्यांच्या जोड्या करू शकता, किंवा या पद्धतीने पटकन कम्प्लीट स्क्वेअर असलेले फॅक्टर्स अगोदर घेऊ शकता, तुमच्या सोयीने तुम्हाला करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्क्वेअर रूट ऑफ 173 स्क्वेअर मायनस 52 स्क्वेअर कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे बघा. हे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आपल्याला या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स माहिती आहेत. काय फॅक्टर्स असतात, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. लक्षात येते, आपण यातला जो ए आहे म्हणजे इथे किती आहे, 173, आणि फॉर्म्युल्यामधला बी म्हणजे किती आहे, 52. आपण याप्रमाणे इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, 173 + 52 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 173 - 52. आता ऍडिशन करायची आहे, 173 + 52 आली 225. इथे मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, या दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय, सबट्रॅक्शन येत आहे 121. आता बघा हे दोन्ही परफेक्ट स्क्वेअर असलेले नंबर्स आहेत. याच्यामध्ये 225 स्क्वेअर रूट आलं 15 आणि 121 स्क्वेअर रूट आलं 11. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपला आन्सर असणार आहे 11/55 / 5, 11 × 11 = 5 16, म्हणजे 165 आपला सेकंड अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे, स्क्वेअर रूट ऑफ 1409. लक्षात घ्या, 1409 हा कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे हे आपल्याला बघायचंय. युनिट्स प्लेसला 1 असेल तेव्हा स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला आयदर 1 असतो किंवा 9 असतो, हे आपण काल बघितलेलं आहे. आणि हा जो नंबर आहे तो कशाच्या जवळ आहे, 2500 च्या जवळ आहे बघा.
स्क्वेअर रूट ऑफ 2500 इज इक्वल टू 50. याचाच अर्थ हा जो आहे तो कशाचा स्क्वेअर रूट आहे, 49 स्क्वेअर रूट आहे. लक्षात येते, सॉरी 49 स्क्वेअर आहे, म्हणजेच याच स्क्वेअर रूट येणार आहे 49. 49 इज इक्वल टू, हा जो नंबर आहे तो कसा आहे, क्यूब रूट ऑफ एक्स रेस टू 7 रेस टू एक्स. हाच नंबर आपल्याला असा लिहिता येतो, 7 रेस टू एक्स आहे त्याचा क्यूब रूट. इथे जे 3 असतात ते म्हणजे क्यूब रूट दाखवणारे आहेत, 1/3 इंडेक्स असतो तिथे. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया, 49 म्हणजे 7 रेस टू 2 इज इक्वल टू 7 रेस टू एक्स इंटू 1 x/3. दोन्ही ठिकाणी बेस सारखाच आहे, बेस सारखाच असेल तेव्हा आपण त्यांचे इंडेक्स इक्वेट करू शकतो, म्हणजेच 2 इज इक्वल टू x/3. क्रॉस मल्टीप्लाय केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू येणार आहे 2 × 3, दॅट इज 6. त्यामुळे यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे पहिला, विच इज इक्वल टू 6. आपल्याला किती गोष्टी उपयोगी पडल्या बघा, हा कशाचा याचा स्क्वेअर रूट काढता आला आपल्याला ट्रिक्स वापरून, ज्या आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये हा क्यूब रूट आहे, क्यूब रूट म्हणजेच 1/3 असा इंडेक्स लिहायचा आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12. याच्यामध्ये आपल्याला दिलेले नंबर्स मी लिहून घेते. 5 integer 4 dot divided by 2 integer 7 dot. इथे कसं आहे बघा, हा जो रिकरिंग पार्ट आहे तोच आपल्याला कसा लिहिता येतो, 5 integer 4/9. लक्षात येते, इथे प्लस सॉरी डिवाइडेड बाय 2 integer 7 dot आहेत, त्याच्याऐवजी आपण लिहायचे 7/9. तुम्ही करून बघा, 7/9 म्हणजे 7 / 9 करायचे, तुम्हाला आन्सर येणार आहे 7777 0.777. म्हणजेच आपण काय करतो, 7 वर टिंब देतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कन्वर्जन करायचंय. हा इंटीजर पार्ट आहे तो आहे तसाच लिहायचा आहे, आणि हा जो फ्रॅक्शनचा पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने लिहायचा आहे, 4/9. आता इथे सिम्प्लिफिकेशन करूया, 9 × 5 = 45, 45 + 4 = 49. डिनॉमिनेटर मध्ये 9 आहेत, डिवाइडेड बाय 9 × 18, 18 + 7 = 25, डिवाइडेड बाय 9. आता ही जी डिव्हिजन आहे त्याला आपण मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा हा नंबर आहे दुसरा त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजेच 9/25. हे 9 9 कॅन्सल झाले, लक्षात येते. आता स्क्वेअर रूट ऑफ 49/25 आहे, यांचा स्क्वेअर रूट काढायचे. 49 स्क्वेअर रूट आला 7 आणि 25 स्क्वेअर रूट आला 5. आपण डिव्हिजन करूया, 7 × 1 = 7, 2 उरलेत आणि 5 × 4 = 20, म्हणजे 1.4 असा आपल्याला डेसिमल मध्ये या नंबरचं कन्वर्जन येणार आहे, लक्षात येते. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम असं सांगितलेलं आहे, आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन लिहून घ्यायचं आहे आपण. स्क्वेअर रूट ऑफ 0.81/m इज इक्वल टू 0.3. असं जेव्हा असेल तेव्हा आपण एक सोपी मेथड वापरायची, ऍटचं स्क्वेअर रूट काढून टाकायचं, म्हणजेच काय, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स करायचं. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स केलं की याचं स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे 0.81/m इज इक्वल टू, याचा स्क्वेअर करावा लागेल, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. स्क्वेअर केल्यामुळे इथला स्क्वेअर रूट गेला, पण याचा स्क्वेअर करायचंय, त्यामुळे 0.09 असा स्क्वेअर येणार आहे. 3 स्क्वेअर 9, इथे एका स्थळाने डेसिमल आहे, आपल्याला स्क्वेअर करताना 2 स्थळांनी द्यावं लागेल, बरोबर आहे. आता आपल्याला एम ची व्हॅल्यू काढायची आहे, एम ला आपण इकडे शिफ्ट करूया आणि या नंबरला इकडे, म्हणजे 0.81 / 0.09. वरती आणि खालती दोन्ही ठिकाणी सारख्याच स्थळांनी डेसिमल पॉइंट आहे, मग डेसिमल पॉइंट काढून टाकायचा. आपण मनातल्या मनात आपण न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला 100 ने डिव्हाइड केलं की डेसिमल पॉइंट निघून जाईल, म्हणजे 81/9 = m.
9 91 99 81 म्हणजे एम ची व्हॅल्यू आलेली आहे 9, आपला फर्स्ट अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये आपल्याला याच पद्धतीने सोडवायचंय, पण काय सोपं होतंय बघा इथे. एक्स अपॉन 0.4 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 0.36. आपल्याला याचा स्क्वेअर रूट काढणं जास्त सोपं आहे, मग काढून घ्यायचा याचा स्क्वेअर रूट. त्यामुळे याचा स्क्वेअर रूट येणार आहे 0.6. 0.36 चा स्क्वेअर रूट 0.6. एक्स अपॉन 0.4 इज इक्वल टू 0.6, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0.6 मल्टिप्लाइड बाय 0.4. मल्टिप्लिकेशन करायचंय 6 24 आणि हे एक डेसिमल पॉइंट आणि हे, म्हणजे आपल्याला दोन स्थळांनी डेसिमल पॉइंट द्यायचंय, 0.24 असं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. यातला हा अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. आता लास्ट एक्झाम्पल बघा. स्क्वेअर रूट ऑफ 39 1 अपॉन 16 याला आपण नॉर्मल आपल्या नेहमीच्या फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. 16 × 39 करायचे. 16 × 39 करून बघा, 624 येतात प्लस 1, दॅट इज 625 डिवायडेड बाय 16. याच दोन्ही परफेक्ट स्क्वेअर असलेले नंबर आहेत. याचं स्क्वेअर रूट येणार आहे 25 आणि याचं स्क्वेअर रूट आहे 4. आपल्याकडे आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये दिलेत, सगळे डेसिमल मध्ये आहेत, तर आपण काढून बघूया. 25 डिवायडेड बाय 4 करायचे, कोणता आन्सर येत आहे बघा. 25 डिवायडेड बाय 4 काय करायचं, 4 6 24 एक उरला. मनाचा शून्य घेताना इथे डेसिमल पॉइंट द्यायचं. 4 2 8 दोन राहिले, मनाचा शून्य घेतला. 4 5 20 म्हणजेच आपल्याला डेसिमल कन्वर्जन आलेलं आहे 6.25. आपला सेकंड अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. लक्षात येते, छोटे छोटे एक्झाम्पल्स असतात, पण त्याच्यामध्ये या गोष्टी सुद्धा, डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूटशी रिलेटेड वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले. तुम्ही प्रॅक्टिससाठी पुस्तकातली भरपूर गणित सॉल्व्ह करू शकता आणि कॉन्फिडन्स तुमचा वाढवू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.